हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BA फर्स्ट इयरचं इंग्लिश आणि मराठीचा पेपर कसा असणार आहे, कारण पेपर आपले ऑफलाईन होणार आहेत. बरोबर आहे. तर जे क्वेश्चन पेपर ऑनलाईन आपल्याला मिळालेले आहेत YCOMU साईटवर, त्याचा तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देते आणि त्यानंतर पॅसेज सॉल्विंग कसं असेल यावर आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. आत बघा, याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोन पेपर आहेत, ठीक आहे. त्यातला 1.5 तास कशाला असणार आहे, इंग्लिशला असणार आहे, आणि 1.5 तास असणार आहे हिंदीसाठी. मार्क किती असणार आहेत सॉरी, हिंदीच्या पेपरसाठी 40 मार्क आणि इंग्लिशच्या पेपरसाठी 40 मार्क्स असणार आहेत. इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ईच सब क्वेश्चन कॅरी 5 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन काय करतो, सब क्वेश्चन 5 मार्काला येतो. सब क्वेश्चन म्हणजे काय, हा जो मेन क्वेश्चन आहे त्यातला हा क्वेश्चन जो आहे 5 मार्काला, हा प्रत्येक क्वेश्चन काय आहे 5 मार्काचा आहे. आता तिसरे इन्स्ट्रक्शन काय आहे, ईच सब क्वेश्चन शुड बी आन्सर्ड बिटवीन 75 to 100 words, राईट एव्हरी क्वेश्चन्स आन्सर ऑन सेपरेट पेज. बघा काय म्हणलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती शब्दामध्ये लिहायचं आहे आपल्याला, 75 to 100 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि राईट एव्हरी क्वेश्चन आन्सर ऑन सेपरेट पेज, म्हणजे एक प्रश्न संपला आणि तिथे तुमचं उत्तर संपलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय करायचं आहे, तुम्हाला दुसरा पेज वापरायचा आहे आणि त्या पेजवर तुमचं उत्तर सुरू करायचं आहे. आता क्वेश्चन पेपर ऑफ 40 मार्क्स, इट विल बी कन्वर्टेड इन टू युअर प्रोग्राम स्ट्रक्चर मार्क्स, म्हणजे तुमचे हा जो क्वेश्चन पेपर आहे तो कसा आहे, तुमच्या प्रोग्राम स्ट्रक्चरनुसार त्याचे मार्क्स दिले जातील. आणि जे 20 मार्क आहेत तुमचे ते असाइनमेंटचे आहेत. बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन्स कसे आलेले आहेत. हा पेपर आहे 2016चा. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स, याच्यामध्ये दिलेला आहे मेक अ लिस्ट ऑफ ॲटलीस्ट 5 वर्ड्स. काय करायचं, लिस्ट करायचंय कमीत कमी 5 शब्दांची, जी काय विच इंडिकेट व्हेरियस पार्ट्स ऑफ अ ह्युमन बॉडी अँड मेक अ यूज ऑफ इट इन युअर ओन सेंटेन्सेस, म्हणजे आपले बॉडी पार्ट्स जे आहेत ह्युमन बॉडी पार्ट्स त्याचं काय करायचं आहे, वापर करायचा आहे आणि त्याच्यापासून स्वतःच्या भाषेमध्ये काय करायचंय, वाक्य तयार करायचे. म्हणजे एक 5 शब्द घ्या, जसं आय, इयर, माउथ, टंग, नोज, आणि यापासनं काय करा, स्वतःच्या भाषेमध्ये शब्द काय करायचं आहे, ते शब्द वापरून सेंटेन्सेस तयार करायचे. म्हणजे तुम्हाला इथे इन शॉर्ट काय विचारलेलं आहे, तुमचं सेंटेन्स फॉर्मिंग तुम्हाला जमतं की नाही. दुसरा क्वेश्चन बघा, गिव द मीनिंग ऑफ वर्ड सॅनिटायझेशन अँड गिव द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स वी यूज इन रिगार्ड ऑफ सॅनिटेशन. सॅनिटेशन म्हणजे काय, स्वच्छता जे केली जाते त्याला सॅनिटेशन म्हणतात, त्याचं मीनिंग विचारलेलं आहे. पण मीनिंग आपल्याला मराठीत लिहायचं का, नाही, तर याचं पॅरलल मीनिंग तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. आणि काय विचार सांगितलेलं आहे, द फॉलोइंग वर्ड्स वी यूज इन द रिगार्ड ऑफ सॅनिटायझेशन, म्हणजे सॉरी सॅनिटेशन. आता याच्याशी रिलेटेड काय, ड्रेनेज म्हणजे काय असतं, ड्रेन म्हणजे काय आहे, आपला जो नाला असतो तो, सेप्टिक टँक काय आहे, सोक पीट म्हणजे शोषखड्डा, मॉस्किटो म्हणजे मच्छर, जे आहेत याच्याशी याचं तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचा आहे आणि सेंटेन्स बनवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, राईट 5 वर्ड्स रिलेटेड टू कम्प्युटर, कम्प्युटरशी रिलेटेड 5 शब्द लिहाय वाक्य लिहायचे आहे, शब्द लिहा. आणि इथे काय सांगितले, 5 वर्ड्स विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला इथे कम्प्युटर समज म्हणजे माहीत असेल तर सगळ्यांना जनरली माहीत आहे, तर कम्प्युटरमध्ये काय असतं, मॉनिटर असतं, माऊस असतं, कीपॅड असतो, परत स्क्रीन आहे जी तुम्हाला काय करायचं आहे, CPU आहे. हे 5 शब्द काय लिहायचे आहेत कम्प्युटरशी रिलेटेड, फक्त CPU लिहायचं नाही तर CPUचं लॉंग फॉर्म लिहायचं आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला काय होईल, प्रत्येक म्हणजे एक शब्द लिहिला माउस तर त्याचा यूज तुम्ही पुढे लिहा थोडक्यामध्ये, तर तुम्हाला 5 मार्क तिथे मिळतील. आता पुढचा प्रश्न बघा, राईट द सिमिलर मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, सिमिलर मीनिंग म्हणजे काय, समानार्थी.
आणि तुम्हाला हे जे पाच शब्द दिलेले आहेत त्याचं काय करायचंय, समानार्थी शब्द लिहायचा आहे. मर्डर, लिव, सिक, नॉइज आणि एंड. आता काय विचारलंय सिमिलर मिनिंग नंतर, राईट द अपोजिट वर्ड्स ऑफ द मिनिंग. हे जे पाच शब्द दिलेले आहेत त्याचे अपोजिट मिनिंगचे वर्ड्स लिहायचे आहेत. आणि हे आपल्या पुस्तकामध्ये आहेत जे तुम्हाला वाचल्यानंतर कव्हर होणार आहे. म्हणजे प्रश्नामध्ये बघा इथे तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे पुस्तकात दिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला काय प्रश्न हे जे शब्द येणार आहेत ते पुस्तकातलेच येतात आणि सोपे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवणंही सोपं जाईल. आता प्रश्न दुसरा बघा, सॉल्व एनी फोर सब क्वेश्चन्स. जो दुसरा प्रश्न आहे त्यातले पण आपल्याला चार क्वेश्चन सॉल्व करायचे. हे पूर्ण भाग आहे तो आपला ग्रामरवर डिपेंड केलेला आहे. मेक फाईव्ह क्वेश्चन्स स्टार्टिंग विथ क्वेश्चन वर्ड्स लाईक हु, व्हॉट, व्हेअर, विच, व्हेन. म्हणजे हे जे क्वेश्चन वर्ड्स आहेत ज्याच्यापासून काय लिहायचं, पाच प्रश्न म्हणजे क्वेश्चन्स बनवायला सांगितलेले आहेत. हु पासून काय, हु आर यू, व्हॉट इज युअर नेम, व्हेअर आर यू लिव्हिंग, या पद्धतीचे प्रश्न तुम्ही बनवायचे आहेत. जास्त कठीण बनवायलाही तुम्हाला इथे गरज पडणार नाही आहे. फक्त सिंपल सिंपल क्वेश्चन्स बनवा, जेणेकरून याचा उद्देश आहे की तुम्हाला WH क्वेश्चन फॉर्मेशन जमतं की नाही. आता दुसरा क्वेश्चन बघा, ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. निगेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे सेंटेन्स बनवायचे कसं, विदाउट चेंजिंग देअर मिनिंग, म्हणजे अर्थ न बदलता. आणि हे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, जे पाच सेंटेन्स दिलेले आहेत त्याचे तुम्हाला काय करायचे आहे, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा क्वेश्चन सी, राईट फाईव्ह सेंटेन्सेस इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय विचारलंय टेन्सचा प्रकार, सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. हॅव्हिंग अ सब्जेक्ट, काय पाहिजे ज्याच्यामध्ये वाक्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे, अँड वन मेन वर्ब इन इच. म्हणजे तुम्हाला फक्त एक सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स बनवलं असं चालणार नाही, तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, करता असला पाहिजे आणि मुख्य क्रियापद असलं पाहिजे, ही त्याच्यामध्ये अट आहे. त्यामुळे तो क्वेश्चन वाचा आणि त्याच्यानंतर उत्तर लिहा. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे सरळ क्वेश्चन म्हणजे काही सेंटेन्स करतो त्यामध्ये काही वेळेला सब्जेक्ट असतो आणि फक्त ऍक्झिलरी वर्ब्स असतो, त्यावेळेला मेन वर्ब येत नाही, तर मेन वर्ब आला पाहिजे. राईट एनी फाईव्ह एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बिगिनिंग विथ व्हॉट अँड हाऊ. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, उद्गारवाचक वाक्य जे आहेत ते कसे बनवायचे आहेत विधाने, तर ते कसे सुरुवात झाले पाहिजे, व्हॉट आणि हाऊने सुरुवात झाले पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या उद्गारवाचक चिन्ह असतं ते द्यायला विसरायचं नाहीये, नाहीतर तुमचा क्वेश्चन तिथे जे उत्तर लिहिले तुम्ही ते रॉंग होईल. आता बघा ई आहे जे क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता तुम्हाला हा एक पॅसेज दिलेला आहे, हा कंपल्सरी आहे का, नाही. तर जो प्रश्न आहे त्याच्यातले चार जर तुम्हाला वरचे सोडवता आले तर हा प्रश्न सोडवला नाही तरी चालेल. पण हा पॅसेज एकदम सोपा असतो. जर तुम्ही एखादा ग्रामरचा पार्ट कव्हर झाला नाही आणि तुम्हाला हा पार्ट म्हणजे इथला फक्त काय करायचं आहे, जो दिलेला भाग आहे त्याच्यातनं तुम्हाला आन्सर काय करायचे पिक करायचे. तर प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत आणि या पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. हा पॅसेज आपण आता व्हिडिओमध्ये घेऊया. आता बघा यानंतर मी तुम्हाला हे पॅसेज संपला की नंतर हिंदीचा पेपर कसा असेल तो सांगते, त्यापूर्वी आपण हा पॅसेज आता कव्हर करून घेऊ. आता बघा, तर बघा पॅसेज काय आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आधी प्रश्न वाचू की पॅसेज वाचू, त्यावेळेला तुम्हाला कसं जमतं, आता तुमची लँग्वेजवर काय कमांड आहे त्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला एक वेळा पॅसेज वाचला आणि त्यानुसार जर प्रश्न वाचता आला तर म्हणजे सोडवता आला तर उत्तमच आहे. जर लक्षात येत नसेल तर काय करायचं, आधी प्रश्न बघायचं
आणि त्यानंतर आधी पूर्ण प्रश्न 5-5 वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कुठल्या गोष्टीवर विचारलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही पॅसेज वाचायला सुरुवात केली की तिथे अंडरलाईन करत जायचं. जर प्रश्न विचारलाय त्याचा अंडरलाईन करा, लगेच उत्तर लिहायचं नाही. आणि पूर्ण पॅसेज झाला की एक एक प्रश्न उत्तरात लिहायला सुरुवात करायचं. आता बघा प्रश्न काय दिलेले आहेत. व्हॉट इज डिस्टन्स एज्युकेशन. आता आपण जे एज्युकेशन घेतो तेही डिस्टन्स एज्युकेशन आहे, तर डिस्टन्स एज्युकेशन काय हे प्रश्न विचारलेला आहे. गिव द सिनोनिम ऑफ द वर्ड पर्सनल, म्हणजे ह्या पर्सनल ह्या शब्दाचा काय विचारलेला आहे, समानार्थी शब्द विचारलेला आहे. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन. डिसएडव्हान्टेज म्हणजे काय आहे, तोटे आहेत कशाचे. आता डिस्टन्स एज्युकेशनचे इथे काय विचारलेले आहेत, तोटे काय आहेत हे विचारलेले. म्हणजे बघा तुम्हाला इथे की वर्ड येतं, इथे काय समानार्थी शब्द, इथं डिसएडव्हान्टेजेस, इथं काय व्हॉट इज म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली दूरस्थ शिक्षण म्हणजे काय हे विचारलेलं आहे. म्हणजे इथे जे डेफिनेशन येणार आहे, इथे समानार्थी शब्द, इथे तोटे येणार आहेत त्याचे. आता पुढचं क्वेश्चन बघा, व्हॉट अपॉर्च्युनिटी डज डिस्टन्स एज्युकेशन गिव टू द पीपल हु आर नॉट एबल टू अटेंड रेग्युलर कोर्सेस. म्हणजे दूरस्थ शिक्षण काय संधी देतं, अपॉर्च्युनिटी कोणाला देतं, टू द पीपल हु आर नॉट एबल टू अटेंड रेग्युलर कोर्सेस. जो आपला म्हणजे जो जॉब करतो, ज्याला का वेळ म्हणजे पूर्ण वेळ कॉलेज करता येणार नाही, अशा लोकांसाठी ही कुठली संधी आहे, कसा उपयोग होतो हे इथे विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येईल की आपण पॅसेज वाचताना आपल्याला कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, त्यानुसार तुमची नजर पॅसेजमध्ये त्या उत्तर शोधण्याकडे लागलेली असेल. आता 5वा प्रश्न आहे, व्हॉट हॅज मेड डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर. म्हणजे कशामुळं, व्हॉट हॅज मेड डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर, हा दूरस्थ शिक्षण कशामुळे प्रसिद्धी झाले, मोर म्हणजे मोर पॉप्युलर झाले हे विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे जे हे कीवर्ड्स आहेत, मोर पॉप्युलर, अपॉर्च्युनिटी, डिसएडव्हान्टेज, पर्सनल शब्दाचा समानार्थी शब्द आणि डिस्टन्स एज्युकेशनची व्याख्या किंवा संकल्पना काय आहे. तर आता बघा पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, डिस्टन्स एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग एज्युकेशन टू स्टुडंट्स हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन अ क्लासरूम. पहिल्याच वाक्यात दिलेलं आहे. आता इथे विचारलं होतं व्हॉट इज डिस्टन्स एज्युकेशन, तर इथे पहिल्याच याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिस्टन्स एज्युकेशन काय आहे. दिस इज इट इज अ प्रोसेस ऑफ गिव्हिंग एज्युकेशन टू स्टुडंट्स हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन द क्लासरूम. लक्षात आलं. आता इथे एवढ्याच वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय, पण तुम्हाला जर डिटेल लिहायचं असेल तर पुढे आहेच, ऑल द इन्स्ट्रक्शन्स अँड द कोर्सेस कोर्स मटेरियल आर डिलिव्हर्ड टू द स्टुडंट्स बाय पोस्ट ऑर थ्रू द इंटरनेट. म्हणजे इथंपर्यंत जर उत्तर तुम्ही लिहिलात तर एक्झॅक्ट तुमचं तुम्हाला व्हॉट इज डिस्टन्स एज्युकेशन हे समजलेलं आहे याचा अर्थ होतो. पण जर लक्षात आलं नाही तर एवढं लिहिलं तरी तुम्हाला चालेल. म्हणजे तुम्ही जे तुमचे पूर्ण मार्क इथं वाया जाणार आहेत, म्हणजे जिथं तुम्ही काहीच लिहिणार नाही त्यापेक्षा एवढं लिहिलं तर बरं. पण जर तुम्हाला ह्याची म्हणजे अर्थ समजायला लागला तर तुम्ही पूर्ण प्रश्नाचं उत्तर इझिली लिहू शकता. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय तेवढ्याच वाक्यामध्ये सलग असतं असं नाही. एका पॅसेजमध्ये पॅरेग्राफमध्ये आहे त्याचाच कन्सेप्ट दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा येतो. आता बघा, सम पीपल आर नॉट एबल टू अटेंड रेग्युलर कोर्सेस, डिस्टन्स एज्युकेशन गिव सच पीपल अपॉर्च्युनिटी. इथे प्रश्न होता अपॉर्च्युनिटीचा, इथे आला शब्द अपॉर्च्युनिटी, टू लर्न अँड ग्रो. मग आता इथे अपॉर्च्युनिटी काय मिळते त्या व्यक्तींना जे अटेंड होऊ शकत नाहीत रेग्युलर कोर्सेसला, तर डिस्टन्स एज्युकेशन गिव अपॉर्च्युनिटी टू लर्न अँड ग्रो. हे झालं याचं उत्तर. म्हणजे तुम्ही या इथे काय करायचं, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, लिहिलं. आता अपॉर्च्युनिटीचा क्वेश्चन काय चौथा, तर इथे लिहून टाका 4 नंबर. म्हणजे तुम्ही परत इथे लिहाय तुम्हाला फिरून यायची गरज नाही पडणार की मी पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर उत्तर कुठे शोधू. म्हणजे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की पहिला प्रश्न सोडवताय लिहिताय उत्तर आला उत्तर लिहिण्यासाठी घेतला
तर तुम्ही इथे नजर टाचणार तुमच्या आणि तिथे तुमचं उत्तर कम्प्लीट होणार. आता इथे वाचताना तुमच्या लक्षात आलं की इथे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, तिथे नंबर मार्क करा. आता पुढे बघा, डिस्टन्स एज्युकेशन इज अल्सो कॉल्ड ॲज डिस्टन्स लर्निंग. इथे प्रश्न आहे का याच्यावर, डिस्टन्स एज्युकेशनला काय म्हणतात? नाही आहे, सोडून द्या. द इंटरनेट हॅज मेड धिस फॉर्म ऑफ एज्युकेशन मोर पॉप्युलर. आता बघा, व्हॉट हॅज मेड डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर असं विचारलेलं आहे, बरोबर आहे? तर इथे दिलेलं आहे द इंटरनेट हॅज मेड धिस फॉर्म ऑफ एज्युकेशन. धिस फॉर्म ऑफ एज्युकेशन म्हणजे काय? डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर. म्हणजे इथे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पाचव्या प्रश्नाचं इथे पाच नंबर लिहून टाका. आता पुढे बघा, मेनी युनिव्हर्सिटीज अराउंड द वर्ल्ड आर युझिंग धिस सिस्टीम टू रीच आउट टू स्टुडंट्स इन रिमोट एरियाज. यावर प्रश्न आहे का? नाही आहे. आता पुढे वाचा, इट वॉज अर्लियर बिलीव्ड दॅट द डिस्टन्स एज्युकेशन सिस्टीम हॅड मेनी डिसॲडव्हेंटेजेस. म्हणजे इथे प्रश्न काय आला? डिसॲडव्हेंटेजेसचा. आता इथे काय म्हणलेलं आहे की डिस्टन्स एज्युकेशनवर सुरुवातीला म्हणजे मानलं जात होतं की याचे काय आहेत, तोटे आहेत किंवा याचा खूप फायदा होत नाही. तर काय आहेत ते बघूया. द बिगेस्ट प्रॉब्लम वॉज अ लॅक ऑफ इंडिव्हिज्युअल अटेन्शन अँड पर्सनल कम्युनिकेशन विथ स्टुडंट्स. द बिगेस्ट प्रॉब्लम म्हणजे इथे काय दिलेलं आहे, काय होतं की याच्या डिस्टन्स एज्युकेशनमध्ये प्रत्यक्ष शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संपर्क येत नाही आणि प्रत्येक व्यक्तीकडे इंडिव्हिज्युअल लक्ष दिलं जात नाही. म्हणजे आता इंडिव्हिज्युअल, पर्सनल ह्या शब्दाला इंडिव्हिज्युअल हा काय मिळाला आपल्याला? समानार्थी शब्द मिळाला, बरोबर आहे? इथे तुम्हाला लक्षात आलं तर लिहून टाका याच्या पुढे लगेच इंडिव्हिज्युअल हा शब्द इथे येतो, कारण हा समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला पॅसेजमधूनच मिळालेला आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? वैयक्तिक. पर्सनल म्हणजे काय? वैयक्तिक. ठीक आहे, आता इथं ह्याचा एक आपल्याला ड्रॉबॅक मिळालेला आहे. ठीक आहे, याचं काय? डिसॲडव्हेंटेज मिळालेलं आहे. आता काय आहे प्रश्न, कुठला आहे डिसॲडव्हेंटेजशी रिलेटेड? बघा, तीन नंबरचा क्वेश्चन, इथे तीन मार्क लिहा. आता पुढे वाचूया, हाऊ एव्हर टेक्नॉलॉजी हॅज नाव सॉल्व धिस प्रॉब्लेम ॲज वेल. म्हणजे आता टेक्नॉलॉजीनं हा प्रॉब्लेम कसा केला आहे? सॉल्व्ह केलेला आहे. कुठला? इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळत नव्हतं आणि कम्युनिकेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं, पण आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा व्हिडिओ टीचिंगद्वारे या प्रकारचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो आणि तुम्ही कमेंट थ्रू विचारू शकता तुमचे प्रॉब्लेम. म्हणजे टेक्नॉलॉजीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. युझिंग सॅटेलाइट्स इट इज नाव पॉसिबल फॉर डिस्टन्स एज्युकेशन स्टुडंट्स टू गेट इन टच विथ देअर टीचर्स. धिस अल्सो हेल्प्स देम इन गेटिंग देअर क्वेश्चन सॉल्व डायरेक्टली. दस वी कॅन से दॅट डिस्टन्स लर्निंग इज अ फ्लेक्झिबल फॉर्म ऑफ लर्निंग वेअर अ स्टुडंट कॅन स्टडी फ्रॉम होम ॲट हिज ओन स्पीड. बघा, हा डिस्टन्स एज्युकेशन कसं सांगितलेलं आहे? फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्याचं काय करू शकता? अभ्यास करू शकता आणि तुमच्या स्पीडनुसार, म्हणजे तुम्हाला समजलं फास्ट तर तुम्ही फास्ट जाऊ शकता, तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही ते तुमच्या स्पीडनुसार सावकाश अभ्यास करू शकता. या पद्धतीने आता आपण ह्या प्रश्नांची उत्तरं मी कशी लिहिलेली आहेत ते तुम्हाला दाखवते. लक्षात आलं तुम्हाला पॅसेज कसं वाचायचं आहे आणि खूप वेळ लागत नाही. तर हा प्रश्न सर्वांनी सोडवावा म्हणजे तुमचे पाचचे पाच मार्क इथे तुम्हाला मिळतील. आता बघा, यावर आधारित प्रश्न जे सोडवलेले आहेत मी ते बघू. आता पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज, एक सेकंड, व्हॉट इज डिस्टन्स एज्युकेशन. आता डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय विचारलेलं आहे. डिस्टन्स एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ गिविंग एज्युकेशन टू स्टुडंट हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन अ क्लासरूम. ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड कोर्सेस मटेरियल आर डिलिव्हर्ड टू स्टुडंट्स बाय पोस्ट ऑर थ्रू इंटरनेट. हे झालं याचं उत्तर. सॉरी, बघा इथे पूर्ण दिलेलं आहे उत्तर पॅसेजमध्ये. जसंच्या तसं आपल्याला लिहायचं आहे. इथे आपली ओन लँग्वेज सुद्धा वापरायची गरज नाही. किती सोपा पॅसेज आहे. आता दुसरा प्रश्न, गिव द सिनोनिम ऑफ द वर्ड पर्सनल. पर्सनल या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे जो आहे इंडिव्हिज्युअल. लक्षात आलं? या पद्धतीने एक नंबर लिहा
आणि क्वेश्चन लिहायचं नाही परीक्षेमध्ये. मी फक्त तुम्हाला इथे या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे समजण्यासाठी ते लिहिलेलं आहे. एक नंबर टाका आणि प्रश्नाचं उत्तर लिहा, दोन नंबर टाका आणि उत्तर लिहा, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. तिसरा प्रश्न बघा, व्हॉट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन. डिसॲडव्हान्टेज विचारलेले, तर डिसॲडव्हान्टेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशन इज अ लॅक ऑफ इंडिव्हिज्युअल अटेन्शन अँड पर्सनल कम्युनिकेशन विथ स्टुडंट्स. वाक्य जसंच्या तसं आहे पॅसेजमध्ये आणि ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, व्हॉट अपॉर्च्युनिटी डज डिस्टन्स एज्युकेशन गिव्ह टू द पीपल हू आर नॉट एबल टू अटेंड रेग्युलर कोर्सेस. काय संधी देतं दूरस्थ शिक्षण जे रेग्युलर अटेंड करू शकत नाहीत अशा लोकांना? तर डिस्टन्स एज्युकेशन गिव्ज अपॉर्च्युनिटी टू लर्न अँड ग्रो टू द पीपल हू आर नॉट एबल टू अटेंड रेग्युलर कोर्सेस. फक्त इथंपर्यंतच लिहून थांबायचं नाही, पॅसेजमध्ये एवढंच वाक्य आहे तर हे सुद्धा लिहायचं आहे पुढचं, म्हणजे पूर्ण वाक्य तुमचं इथे कव्हर होतं आणि याचा अर्थ होतो की तुम्हाला वाक्य व्यवस्थित फॉर्म करता येतं. फक्त तुम्ही जसंच्या तसं क्वेश्चन्स उत्तर पॅसेजमधले वाक्य उतरवलं नाही याचे तिथे तुम्हाला एक आयडिया येते की तुम्हाला म्हणजे परीक्षा पेपर तपासणाऱ्याला की ह्या विद्यार्थ्याला हा क्वेश्चन्स व्यवस्थित समजलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न काय होता, व्हॉट हॅज मेड डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर. प्रश्न पॉप्युलर का बनलं दूरस्थ शिक्षण हा होता, तर आपल्याला वाक्य जसंच्या तसं आहे पॅसेजमध्ये, द इंटरनेट हॅज मेड डिस्टन्स एज्युकेशन मोर पॉप्युलर. जसंच्या तसं तुम्ही उत्तर इथे उतरवायचं आहे. लक्षात आलं, या पद्धतीनं आपल्याला हा पॅसेज सॉल्विंगचा प्रश्न म्हणजे क्वेश्चन जो आहे ते सोडवायचा आहे. यावर आधारित अजून आपण एखादा पॅसेज सोपा जो असेल तो घेऊया, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि तुमची थोडीशी प्रॅक्टिस होईल. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदीचे क्वेश्चन्स पेपर कसा असणार आहे, त्याला किती मिनिट लागणार आहे, त्याचं फॉर्मेशन कसं असणार आहे ते बघूया. आज आपण इथेच थांबू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा सब्जेक्ट कंटिन्यू करूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.